आणखी एक मोठी बातमी आहे, माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्यासह बैलगाडा मालकांनी आज फडणवीसांची भेट घेतली आहे। राज्यामध्ये पुन्हा बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। बैलगाडा शर्यती संदर्भात आमचं सरकार असताना आम्ही कायदा केला होता, दुर्दैवाने त्या कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली। ती स्थगिती उठवण्याचे कोणतेही प्रयत्न सध्याच्या सरकारने केले नाही। ही स्थगिती उठवण्यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू असं आश्वासन फडणवीसांनी दिलंय। मुळातच बैलगाडा शर्यतीच्या संदर्भात आमचं ज्यावेळेस महाराष्ट्रात सरकार होतं त्यावेळेस आम्ही त्याचा कायदा केला होता, दुर्दैवाने त्या कायद्याला त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि ती स्थगिती मिळाल्यानंतर आता हे नवीन सरकार आल्यावर ती स्थगिती उचलण्याच्या संदर्भातले कुठलेही प्रयत्न होताना दिसत नाही आहेत। तर आमचा प्रयत्न असणार आहे, मी आता सगळे लोक मला भेटले आहेत, केंद्रीय मंत्र्यांना देखील आम्ही भेटू आणि ही स्थगिती उचलण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। मागच्या 2-2.5 वर्षात त्या ठिकाणी केंद्र सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून 5 जज यांचं खंडपीठाच्या समोर या संदर्भातली एकही सुनावणी झाली नाही, याच्यासाठी प्रयत्न करावेत यासाठी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही भेटलो। हे जे प्राणी मात्र मित्र म्हणतात यांना बोलवितो धनी कोण आहे हे पण आम्हाला शोधायचं आहे। बैलगाडा क्षेत्र जरी बाजूला ठेवलं तर या माध्यमातून व्यावसायिकांची जी गेल्या 7 वर्षातून हानी झालेली आहे या हानीला कोण भरून देणार आहे? ही निवेदन देणं ही आमची प्राथमिक एक टप्पा आहे। या निवेदनाचा येत्या 15-20 दिवसामध्ये जर काही आम्हाला रिझल्ट भेटला नाही तर मात्र आम्ही कोणता पक्ष आहे कोणता पुढारी काही पाहणार नाही। पोलीस चौकी पुढे आमची जनावरं आमच्या गाड्या आम्हाला स्वतः नेऊन तिथे उभं करतायत, जसे चोर दरोडेखोर नक्षलवादी अशी भूमिका जर सरकार आमच्यासाठी घेत असेल तर आम्ही आमच्या जीवाची सुद्धा पर्वा करणार नाही।